सरकार शाळांना अल्पभाषिक दर्जा मिळवण्यासाठी जीवाचे रान करणार तमणगौडा रवी पाटील यांचे वक्तव्य. दिनांक 24 मार्च 2021 रोजी जिल्हा परिषद सांगली येथे झालेल्या जनरल मीटिंग मध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती जत तालुक्यातील युवा नेते तमणगौडा रवी पाटील यांनी जत तालुक्यातील प्राथमिक कन्नड शाळांमधील रिक्त असलेली सर्व पदे तातडीने भरावी, कन्नड भाषेला अल्पभाषिक दर्जा मिळावा म्हणून आपले मत प्रभावीपणे व्यक्त केले. आदर्श कन्नड बळग आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जत पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर आर के पाटील सर यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हा परिषदचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ प्राजक्ता कोरे मॅडम तसेच जत तालुक्याचे सन्माननीय युवा नेते, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगौडा रवी पाटील यांना कन्नड शिक्षकांचे सर्व रिक्त पदे भरावीत, कन्नड भाषेला अल्पभाषिक दर्जा मिळावा याबद्दल निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पुढे होणाऱ्या जनरल मीटिंग मध्ये हा विषय मांडू आणि ठराव घेण्यास भाग पाडू असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे आज झालेल्या जनरल मीटिंग मध्ये त्यांनी कन्नड शाळेच्या समस्यांबद्दल मुद्दा प्रभावीपणे मांडून कन्नड शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच हा ठराव घेऊन शासन दरबारी पाठवू असे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी रवी पाटील यांना हमी दिली आहे. जत तालुक्यातील 135 कन्नड शाळांमध्ये 75 पदाधिकारी आहेत, सहाय्यक शिक्षक असो सगळं मिळून. त्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांना विचारा, माध्यमिक कन्नड शाळांना भाषी अल्पभाषिक दर्जा दिलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, मायनॉरिटी डिपार्टमेंटने. आता आपल्या स्तरावरून प्राथमिक शाळांना सुद्धा मायनर लिंग्विस्टिक मायनॉरिटी भाषी अल्पभाषिक दर्जा घेणं गरजेचं आहे, कारण त्याला झिरो रोस्टर करणं गरजेचं आहे. झिरो रोस्टर केलं तर उर्दू कन्नड गुजराती जी जिल्ह्याची शाळा आहे त्या ठिकाणी रिक्तपद भरलं जात आहे. त्याशिवाय कन्नडसाठी 75 पद जतमध्ये रिक्त राहणार 135 शाळांची फार मोठं बॅकलॉग आहे, फार गरजेचं आहे. हा विषय महत्वाचा आहे, ठराव घेऊन शासनाला पाठवणं गरजेचं आहे. आणि शिवसाहेब 3 GB मध्ये आपण आल्यापासून हे विषय जनरल चर्चा घेतो. देवेंद्र फडणवीस साहेब सीएम झाल्यानंतर मुख्यमंत्री पेयजल आणि राष्ट्रीय पेयजल योजना होती, नंतर ती जलजीवन मध्ये कन्वर्ट झाला. जलजीवन मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर स्वतंत्र योजना राबवायची ठराव झाला. आणि ठराव झाल्यानंतर आपण काय म्हटलं की नवीन DSR येत आहे. आज एकदा DSR नाही, त्या योजनेचं PPT नाही, त्या योजनेचं प्रेझेंटेशन नाही, त्या योजनेचं निविदा नाही, काही नाही. त्याची काय परिस्थिती आहे आणि सोनवणे साहेब सर्वे करतात त्याबद्दल काही तरी ठोस सांगत नाही. आणि जुना DSR आणि नवीन DSR मध्ये अत्यंत तफावत आहे, त्याबद्दल आपण थोडासा व्हेरिफिकेशन देणं गरजेचं आहे. कन्नड भाषेला अल्पभाषिक दर्जा मिळवण्यासाठी आणि शून्यबिंदू नामावली करण्यासाठी तसेच सर्व पदे भरण्यासाठी हे एक यशस्वी पाऊल ठरले आहे. त्यासाठी प्रभावीपणे विषय मांडून प्रयत्न करणारे मान्य श्री तमणगौडा रवी पाटील यांचे तालुक्यातील सर्व शिक्षकांकडून व शिक्षक संघटनांकडून अभिनंदन होत आहे. तसेच हा विषय मार्गी लागेपर्यंत श्रीयुत रवी पाटील यांनी सर्व शिक्षकांबरोबर सर्व संघटनेबरोबर पाठबळ देत राहतो असे सांगितले. पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व कन्नड शिक्षकांकडून सर्व संघटनांकडून त्यांचे आभार मानण्यात आले. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेले श्री डॉक्टर अमृतानंद स्वामीजी तसेच डॉक्टर आर के पाटील सर, आदर्श कन्नडचे अध्यक्ष मलिकजान शेख सर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे सर, मिलन नागणे सर, जत तालुका अध्यक्ष गुरुबसव वाघोली सर, जिल्हा कार्याध्यक्ष वीरेश हिरेमठ सर, कन्नड संघटनेचे नेते आरजी बिरादार सर, महांतेश फुटाणे सर, रवींद्र सतारी सर, महादेव चनगोंड सर, शांतप्पा जेळजी सर, चिकलकी सर या सर्वांचे आभारी आहोत. आणि प्राथमिक शाळांचा मायनॉरिटी दर्जासाठी ठराव व्हायला पाहिजे. दुसरा एक गरगुलांचा विषय परवा त्या ठिकाणी जी आर 2020 जुलैमध्ये झालेले तसा जी आर जर झाला असेल तर जर आठपाडे सारख्या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही आणि प्रत्येक वर्षी दुष्काळी भागात पीक येते असं परिस्थिती नाहीच आहे. म्हणून ते 2020 जी आर रद्द करण्यासाठी 2018 जी आर कंटिन्यू करावा असा आमच्या जिल्हा परिषदचा एक ठराव झाला पाहिजे आणि शासनाला ते पारित झालं पाहिजे. फार महत्वाचा विषय आहे. दुष्काळी भागातला 12,500 डाळिंबाचा विषय आहे आणि 2018 मध्ये 27.5 कोटी रुपये जत तालुक्याला हा
विमा आलेला होता. हा विषय गंभीर स्वरूपाचा शिवसाहेब आपल्या समाजाचा ठराव होणं गरजेचं आहे. आणि दुसरा विषय आहे